आणि तिथे बसून पण उद्धवजीच्या कामगारांनी बाजूला बसलेल्या काँग्रेस प्रदेश अध्यक्षाच्या समोर काँग्रेसचीच इज्जत काढून टाकलेली. काय म्हटलंय संजय राजारामराव, या कर्नाटकचा विजय तुम्ही आवर्जून ऐका, हिंदीमध्ये बोललाय की कर्नाटक की जीत ही अकेले काँग्रेस की जीत नाही आहे, कर्नाटक की जीत ये देश भर के विरोधी पक्ष के लोगों की जीत है. म्हणजे काँग्रेसला पण त्याचा श्रेय दिला नाही काँग्रेस प्रदेश अध्यक्षांच्या बाजूला बसून. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की हा महाविकास आघाडीमध्ये शकुनी मामाचा किरदार करतोय, नारायण मुलीचा किरदार करतोय, पुरा दिवस काड्या लावायच्या आणि महाविकास आघाडीमध्ये भांडणं आणि अहंकार कसं दुखवायचं, एवढा एक कलमी कार्यक्रम या संजय राजाराम राऊतचा दिसतोय. म्हणजे देशभरामध्ये काँग्रेस बद्दल बोललं जात पण हा प्रदेश अध्यक्षांच्या तोंडावर बाजूला बसून बोलतोय की हे काँग्रेसचा विजय नाहीये, हा तर विरोधकांचा विजय आहे, काँग्रेस कशाला विजय साजरा करते. हा अपमान नाना पटोलेजींना मान्य आहे का, याचं उत्तर त्यांनी आज आम्हाला द्यावं. कुंबडी चोर दीडपुट्या बिगर दाढी मिश्याच्या नित्या, तू खासदार संजय राव साहेबांना नपुसक म्हणतो? अरे खासदार संजय राव साहेब का तुझ्या घरी आले होते का? तू कुणाला झेलमध्ये टाकायच्या भाषा करतोय? अरे संजय राव साहेब मर्द आहेत म्हणून 100 दिवस झेलमध्ये बसले आणि तुम्ही नपुसक आहात, नित्या राणे तू नपुसक आहे म्हणून तर ईडीला आणि भाजपच्या दबावाला भिऊन तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुमच्या असल्या भुरट्या दादागिरीला आता जनता बळी पडणार नाही. कर्नाटकमध्ये बजरंग बलीचा गदा भाजपवाल्यांना असा फिरवून फिरवून बजरंग बलीनं घातलं ना पटकडात पटकडात आणि तुमचा सुपडा साफ केला. आता जनता तुम्हाला माफ करणार आहे आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. तू ज्या संजय राऊतांना झेलमध्ये टाकायची भाषा करतोय ना, 3 महिन्यानं 1.5 फुटा नित्या, तुलाच महाविकास आघाडी सरकार झेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही. राहिला प्रश्न संजय राऊत साहेबांचं, तू तांगडं तोडायला निघालाय? ए 1.5 फुट्या नित्या, बिगर दाढी मिशाच्या नित्या, दादागिरी कुणावर करतोय? दादागिरी शिवसैनिकाच्या रक्ता रक्तात नसा नसात आहे. तू ज्या दिवशी संजय राऊतांचं पाय तोडण्याचा तांगडं तोडण्याचा विचार जर तुझ्या डोक्यात आला ना, 1.5 फुट्या नित्या, तुझी दोन्ही तांगडं तोडून टाकतील शिवसैनिक. आणि तू ज्या भाजपच्या इशाऱ्यावर तुझ्या तोंडातून बकबक सुरू आहे ना, ती तुझे थोबाडातील 32 देखील पाडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. ही आमचा देखील तुला इशारा. आणि तुझ्या जर दम आहे ना, ए नित्या काय रे तुझ्या, तुला लय भारी वाटते काय? अरे बिगर दाढी मिशाच्या, तुझ्या मनगटात आता दम आहे ना, काढ की तुझी सिक्युरिटी. ये मैदानात कोण कोणाला तुडवतोय बघू, घोडान मैदान जवळ. अरे भिकुरड्या नित्या, कशाला प्रोटेक्शन घेऊन बोलतो रे? सरकार काय कुणाच्या बापाचं नाही रे, सरकार जनतेचं आहे. जास्त डांगडिंग करायला जाऊ नको, ही सरकार 2 महिन्यानं काही पण कर, 2 महिन्यानं सरकार उद्ध्वस्त होणार आहे आणि त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार नाही. तुझा ईशेपी नित्या, याचा मधला सगळं आम्ही घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही.